बारामती तालुक्यातील माळेगाव सांगवी परिसरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला बारामती तालुका पोलिसांनी गजाआड केलंय. महेश भीमा शिंदे राहणार सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा असे ताब्यात घेतलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. गेल्या 4 महिन्यांपासून बारामती शारदानगर माळेगाव सांगवी भागांमध्ये घरफोडी आणि चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवान यांनी तपास पथकास अभिलेखावरील आरोपीसह ठिकठिकाणचे CCTV फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांच्यासह तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूचे CCTV फुटेज तांत्रिक माहितीचे आधारे आरोपीचा शोध सुरू केला. यातील आरोपीचा शोध सुरू असताना राहुल घुगे यांना सांगवी येथील इसमनामे महेश भीमा शिंदे याने त्याच्या साथीदारांसह हे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने महेश शिंदे याला बारामती तालुक्यातील सांगवी येथील सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. या आरोपीला दिनांक 14 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत. दरम्यान या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने शारदानगर येथे झालेली ATM फोडीचा प्रयत्न, देवकाते पाटीलनगर येथील घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 4.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. तर या गुन्ह्यात चोरलेले सोने विक्री करणाऱ्या बाळकृष्ण तात्याबा यादव यालाही अटक करण्यात आली आहे. जनहित न्यूजसाठी रुपेश कोल्हापुरे, बारामती, माळेगाव.